महिला मुलींसाठी असलेल्या आधीच्या योजनांवर कोट्यवधींचा खर्च, तरीही लाडकी बहीण योजनेची गरज काय? वित्त विभागाचा सवाल, टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनंतर योजनेवर चर्चा सुरू. लाडकी बहीण योजना म्हणजे आर्थिक बेशिस्तपणा, तिजोरीत पैसे नसताना योजनांची घोषणा कशासाठी? संजय राऊतांची टीका. पैसे नाहीत म्हणून योजना बंद करायच्या का? लाडकी बहीण योजनेवरून चंद्रकांत पाटलांचा सवाल, तर योजनेमुळे राज्याच्या व्यापाराला बूस्टर मिळेल, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. लाडक्या बहीण भाऊपेक्षा यांना लाडकी खुर्ची आणि लाडक्या सुपाऱ्या जास्त प्रिय, 10 वर्षात सुपाऱ्यांचंच राजकारण केलं, अंबादास दानवेंचा भाजपवर हल्लाबोल. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत लाडक्या बहिणींचाही समावेश होणार, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार. राज ठाकरेंचा लोकसभेत भाजपला पाठिंबा, तर महिन्याभरातच स्वबळाचा नारा, ते परदेशात होते, राज्यातील चित्र समजून घ्यायला त्यांना वेळ लागेल, संजय राऊतांचा टोला. मराठा आरक्षणावरून विरोधकांकडून देवेंद्र फडणवीसांविरुद्ध षडयंत्र रचलं जात आहे, वातावरण बिघडवण्याचं भूमिका कुणीही घेऊ नये, दीपक केसरकरांचं आवाहन. विरोधकांची भूमिका स्पष्ट नसेल तर सरकारने आरक्षणावर निर्णय घ्यावा, विरोधकांची वाट पाहू नये, जरांगेंची विरोधकांवर टीका करत सरकारकडे मागणी. आमदार अपात्रतेबाबत शिंदे गट पुन्हा मुंबई हायकोर्टात, आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती, शिंदे गटाच्या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी. शिखर बँक घोटाळा प्रकरणी आणखी 50 निषेध याचिका दाखल होणार, 31 ऑगस्टला सुनावणी, क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार. मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीला जाणार, नीती आयोगाच्या उद्याच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहणार. परभणीत अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी आणि जयंत पाटलांमध्ये भेट, आमदार बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा. पूजा खेडकर यांचं दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिलेलं आधार कार्ड TV9च्या हाती, आधार कार्ड आणि रेशन कार्डवर वेगवेगळा पत्ता असल्याचं समोर. पुण्यातील सिंहगड परिसरातल्या निमजनगर परिसरातील परिस्थिती पूर्वपदावर, पूर ओसरला मात्र चिखल कायम, कालच्या पुरामुळे मोठं नुकसान. नुकसानग्रस्त भागाचे तातडीनं पंचनामे सुरू व्हावेत, होतील, कोणतंही नुकसान होणार नाही, पाहणीनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. पुण्याच्या एकतानगरमध्ये लोकांचा रोष पाहून मुरलीधर मोहोळ यांचा काढता पाय, पालिका आणि पाटबंधारे विभागात समन्वय नव्हता, मुरलीधर मोहोळ यांची कबुली. भारतातून 117 खेळाडूंचं पथक ऑलिम्पिक स्पर्धांसाठी पॅरिसमध्ये दाखल, ऍथलेटिक्समध्ये 29 सदस्यांचे, नेमबाजीत 21, तर हॉकीमध्ये 19 सदस्यीय पथक.